नमस्कार मित्रांनो, मी डी कुमार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे तुमच्या आपल्याच यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे फ्री ऑनलाईन एज्युकेशन. मित्रांनो, ॲक्च्युली तुमच्यासाठी मी एक अशी गोष्ट शेअर करण्यासाठी आलो आहे की ती गोष्ट, त्या गोष्टीचा बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आहे. ॲक्च्युली मला सहज क्लासमध्ये एका विद्यार्थ्याने विचारून घेतलं आहे की सर, पाठांतर कसं करायचं. मग मी तोच नेहमीचा आपलं तेच उत्तर द्यायला लागलो की पाठांतर करायचं नाही, ॲक्च्युली आपण समजून घ्यायचं. समजून घेतलं तर आपल्याला बरोबर उत्तरं लिहिता येतात, किंवा समजून घेतलं तर आपल्याला ते ऐन वेळेस वापरता येतात, ऐन वेळेस आठवता येतात. पण ॲक्च्युली मुलांचं तरी तीच गोष्ट अडून राहिली की सर, ॲक्च्युली पाठांतर करायचं सांगा ना, काही गोष्टी समजून घेता येत नाही आहे, किंवा वर्गात शिकवताना आमचं लक्ष नसेल, किंवा ते समजून घेतलं गेलं नाही, राहिलं तर नेमकं पाठांतर करण्यासाठी काही टिप्स द्या. तर त्याच टिप्स मी तुम्हाला देण्यासाठी आज आलेलो आहे. मी त्यावेळेस विद्यार्थ्यांना सहज विचारलं, हा प्रश्न तुला पडलेला आहे, हा इतरांना कोणाला पडला आहे का? तर त्यावेळेस पूर्ण क्लासचे जवळपास 90% विद्यार्थ्यांचे हात वर होते. मग त्यावेळेस मला प्रश्न पडला की हा प्रॉब्लेम माझ्या विद्यार्थ्यांना असू शकतो, तर माझे व्ह्यूवर्स आहे, फॉलोवर्स आहे यूट्यूबवरती, त्यांना देखील हा प्रश्न पडत असेल. मग त्याच टिप्स मी तुमच्याशी शेअर करणार आहे आज. ॲक्च्युली तुम्हाला पाठांतर करण्यासाठी मग काय करायचं, तुम्ही जे पण वाचताय, पॅरेग्राफ जर असेल 7-8-10 ओळींचं पॅरेग्राफ आहे, तर 3-3 ओळ्यांचे तुकडे करून घ्या, त्यांना डिवाईड करून घ्या. डिवाईड केल्यानंतर तुम्ही ते एक एक पॅरेग्राफ वाचा, 4-5-6 वेळेस तुम्ही वाचून काढा, तुम्हाला त्यातील जवळपास 40% समजून जाईल. पण आता समजलेलंच नाही, आपल्याला पाठांतर पण करायचं, मग 3-3 ओळ्या ज्या आहे ना तुम्ही डिवाईड केलेल्या आहे, त्या 3 ओळ्या आधी वरच्या 2-3 वेळेस लिहून काढा. 2 वेळेस का होईना लिहून काढा, त्यानंतर खालच्या 3 ओळ्या लिहून काढा, 2-3 वेळेस ते आपण लिहा. मग काय करा, मिक्स करा वरच्या 3 ओळ्या आणि खालच्या 3 ओळ्या, 6 ओळ्या तुम्ही न बघता तुम्ही लिहून काढा. मग त्या 6 ओळ्या 2-1 वेळेस लिहिल्यानंतर तुम्हाला जवळपास 70% समजायला लागेल. खालच्या 3 ओळ्या मग लिहून काढा 2-3 वेळेस, त्या पण लिहिल्या की 2-3 वेळेस लिहिल्यानंतर त्या पण तुम्हाला समजायला लागेल. आणि मग त्यानंतर सगळ्या ओळ्या 9-9 किंवा 10-10 ओळ्या तुम्ही लिहून काढण्याचा प्रयत्न करा. मग 1-2 वेळेस ते लिहा, मग त्यावेळेस तुम्हाला समजेल की जवळपास 80-90% आपल्याला समजलेलं आहे. आणि 80-90% समजलं म्हणजे आपलं जवळपास पाठांतर झाले. तुम्ही एखाद्या वेळेस त्याचे रिव्हिजन घ्या, आजच नाही तर ते तुम्हाला जवळपास 90% आज समजलेले आहे. तुम्ही ते लिहून काढल्यानंतर तुम्ही लिहिताना वाचता पण आहे आणि ते समजून पण घेत आहे, तर तुम्हाला जवळपास ते भरपूर समजलेलं आहे. आणि मग त्यानंतर ते तुम्ही जेव्हा पाठ करताय, ते पाठ केल्यानंतर ते कायमचंच लक्षात राहून जाईल असं नाही आहे, तर ते तुम्हाला नंतर पुन्हा 1 आठवड्याने जवळपास पुन्हा वाचायचं आहे. पुन्हा 1 आठवड्याच्या नंतर तुम्हाला ते 90%च्या वर समजायला लागेल. आणि तोच टॉपिक तुम्ही परत 1 आठवड्याने तर नाही, पण 1 महिन्याच्या नंतर नक्की वाचा. मग त्यावेळेस तुम्हाला जवळपास तो पूर्ण टॉपिक समजलेला असेल आणि ते तुमचं पाठ पण झालेलं असेल. आता तुम्ही म्हणाल, सर पाठांतर करण्यासाठी खूप सारे टॉपिक आहे, ॲक्च्युली कोणतं वाचायचं? तर पाठांतर करण्यासाठी तुम्ही असा टॉपिक निवडा जो सर्वात अवघड टॉपिक आहे, कठीण टॉपिक आहे, तो आधी निवडा. कारण काय, कठीण टॉपिक जर आपण आधी निवडला, त्याला भले 1/2 तास लागेल, 7-8-10 ओळ्या असतील, 15 ओळ्या असतील, 1/2-1 तास लागून जाईल. पण 1 तास तुम्ही त्याला जर दिला, तर नंतर जे तुम्ही सोपं वाचणार आहे ते तुम्हाला फार सोपं वाटेल आणि त्याच्यात इंटरेस्ट पण येईल. कारण त्याच्या तुलनेने आपण खूप कठीण अभ्यास करून झालेलं आहे आणि आता खूप सोपं राहिलं आहे. ते सोपं आपल्याला अभ्यास करण्यासाठी कंटाळा पण येणार नाही. ॲक्च्युली कंटाळा कठीण गोष्टी वाचण्यासाठी येतो, कठीण पाठ करण्यासाठी येतं. आणि ते जर आपण सुरुवातीला वाचलं, तर सुरुवातीला वाचल्यानंतर आपल्याला नवीन नवीन बोरिंग होत नाही. आपण कोणताही सब्जेक्ट जर वाचण्यासाठी गेला तर सुरुवातीला बोरिंग होत नाही. आणि त्यावेळेस आपण कठीण टॉपिक जर संपवला, तर जो सोपा टॉपिक आहे तो नंतर वाचण्यासाठी इंटरेस्ट पण येतो आणि आपला स्टॅमिना वाढतो वाचण्याचा. आपण जास्त वेळ वाचण्यासाठी बसू शकतो. पण जर सुरुवातीला आपण सोपं वाचायला बसलो, सोपं आपल्याला जमलं पण, आणि पण आपल्याला वाचून सुरू करण्याला बराच वेळ झालेला असतो सुरू करण्यापासून, तर तो वेळ गेल्यानंतर आपल्याला जराशी मरगळ आलेली असते. त्यानंतर आपण कठीण टॉपिक जर निवडला, तर आपण लगेच उठतो, म्हणजे अभ्यास आपण सोडून देतो आणि टाईमपास करण्यामागे लागतो. म्हणून कठीण टॉपिक आधी निवडा, मग सोपा टॉपिक तुम्हाला अजून सोपा वाटेल आणि तुमचा वाचण्याचा स्टॅमिना पण वाढेल. मित्रांनो, तुम्हाला ही ट्रिक्स कशी वाटली, ह्या टिप्स तुम्हाला आवडल्या का, नक्की मला कमेंटमध्ये शेअर करा. पुढील व्हिडिओ कोणता बनवायचा त्याबद्दल देखील कमेंट करू शकता. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि त्यानंतर शेजारील बेलचे आयकॉन दाबा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. जय हिंद, वंदे मातरम.